नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी आपल्याला जी काही यथाअवकाश परीक्षा होणार होती त्याच्यासाठीची डेट आयोगाने दिलेली आहे आणि ती डेट असणार आहे सहा जुलै दोन हजार चोवीस आणि त्याच्याकरता जे आहे की आपण इथून पुढे जे आहे काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे कारण मधल्या काळामध्ये काय झालं होतं एक्झामची डेटच नव्हती आणि एक्झामची डेट नसल्यामुळे जे आहे की आपला जो अभ्यासाचा टेम्पो होता तो तो कुठंतरी हरवला होता म्हणजे फार क्वचित विद्यार्थ्यांना हे जमतं की ज्यावेळेस समोर तुमचं टार्गेट प्रॉपर नाही आहे त्यावेळेस ती कंटिन्युटी ठेवली पाहिजे आणि हे खूप नॅचरल आहे आणि त्यामुळे आता डेट असल्यामुळे जे आहे की इथून पुढं तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात तर तो अभ्यास आपला इतका स्पेसिफिक असला पाहिजे की जेणेकरून सहा जुलैची जी काही आपली प्रिलेम्स असणार आहे तिच्यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळेल सो आपण त्याच्यासाठी जे आहे एक फिफ्टी डेजसाठीचा जो आहे प्लॅन आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे गोष्टी ज्या आहेत की मध्ये दोन तीन दिवस तुमचे असे रिलॅक्सेशन जाऊ शकतात शेवटी आपण ह्युमन बिंग आहोत आणि त्याच्यामुळे एक दोन तीन दिवसांचं रिलॅक्सेशन विंडो जर ठेवली तर मग फिफ्टी डेज जे आहेत तर ते तुमच्यासाठी कसं तुम्ही याला डील केलं पाहिजे सो आतापर्यंत तुम्ही प्रिलेमसाठी अभ्यास केलाच असेल टेस्ट सिरीज जे आहे ती सोडवली असेल पण मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा गॅप पडला होता मग त्या सगळ्या गोष्टी आपण इथं समजून घेणार आहोत याच्यासाठी ज्या आहेत काही रिव्हिजन नोट्स पण आहेत त्या नोट्स पण तर -तर जे आहेत तर ते इंट्रोड्यूस करून देत तुम्हाला जेणेकरून तुम्हाला याचं बेनिफिट प्रॉपरली होईल बघा आता जे आहे की आपल्याला जी एस आणि सी सॅट असे दोन पेपर याच्यामध्ये आहेत आता एक सिम्पल गोष्ट आहे की सी सॅट जो होता लास्ट इयरचा तर तो रुटीनच होता क्वालिफाईंग पेपर आहे सी सॅट सिक्स्टी सिक्स मार्क्स आपल्याला आउट ऑफ टू हंड्रेड घ्यायचे आहे आता या केसमध्ये काय आहे ना की सिक्स्टी सिक्स मार्क्स घ्यायचे आहेत लास्ट इयरचा जर पेपर बघितला तर मग त्या याच्यामध्ये एम पी एस करता राज्यसेवेमध्ये सिक्स्टी सिक्स मार्क्स घेणं सोपं होतं पण तरीसुद्धा जे आहे की ज्या पद्धतीने लास्ट इयर यू पी एस सीनी सी सॅटमध्ये बदल केले होते की के ती काठिण्य पातळी वाढवली होती सो वर्षीच्या सी सॅटमध्ये थोडी काठिण्य पातळी वाढण्याचे चान्सेस तिथं आहेत आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जे आहे की म्हणजे ऐंशी ते नव्वदच्या खाली मार्क्स येतात बघा म्हणजे किंवा ही रेंज तुमची आहे एटी नाईन्टी आहे की ते इझिली येत आहेत तर मग त्या केसमध्ये ठीक आहे तुम्ही थोडं बघितलं पाहिजे हंड्रेड अबोव असेल तर ते रिलॅक्स थोडे राहू शकतात पण जर तुम्ही एकदमच कट टू कट ऐंशीच्या खाली स्कोर वगैरे इकडे येत असेल तुमचा तुम्ही जर आता टेस्ट सोडवल्या असतील त्या केसमध्ये तर मग तुम्ही थोडंसं सी सॅटकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे असं नको व्हायला की जी एस आपण खूप चांगलं केलं खूप चांगला परफॉर्मन्स आपला तिथं आहे आणि सी सॅटमध्ये प्रॉब्लेम आला सो so, ही गोष्ट जी आहे ती तुम्ही प्रॉपरली बघितली पाहिजे नाही याला जे आहे की तुम्ही लास्ट थ्री इयरचे पेपर नीट सोडवून बघणं वगैरे किंवा जे आहे की आता टेस्ट सिरीजमधले पेपर जे आहेत आता अजून तीन कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपल्या होणार आहेत त्याच्या डेट्स तुम्हाला दिल्या जातील ही डेट समोर नसल्यामुळे आपण त्या ते टेस्ट ज्या आहेत त्या पोस्टपॉन केल्या होत्या सो त्या ते त्या ते टेस्ट आहेत तिच्यातही तुम्ही सोडवून बघू शकता पेपर मग तिथून तुम्हाला जे आहे ती आयडिया येऊ शकते आता जी एसमध्ये जे आहे आपल्याला जे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्समध्ये कुठल्या सब्जेक्ट्सवर चांगला फोकस आपला असला पाहिजे आता सिम्पली ऑलरेडी जे आहे जानेवारीपासून प्रिपरेशन सुरू होतं आपलं मेन्स प्रिलेमसाठी जे आहे त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही केल्या आहे असं मी गृहित धरतो खूपच फ्रेशर असेल की बाबा चला एक एक रिडिंग झालेलं आहे तर मग त्या केसमध्ये आता ह्याच्यामध्ये फोकस करताना जे आहे पॉलिटी जो आहे हा सब्जेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक जे आहे अर्थशास्त्र जे आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जिओग्रॉफी भूगोल जो आहे आणि यात जिओग्राफीबरोबर जे आहे एनवायरमेंट हा सब्जेक्ट जो आहे ओके आपण याला जोडून घेऊयात बरोबर पॅरलली रन होतं आणि याच्याचबरोबर बरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की जो आपल्याला खूप चांगले मार्क देतो आणि इतर विषयांमध्ये जे आहे कुठं प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण सांगतो तो म्हणजे करंट आता एक सिंपल गोष्ट येते बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की करंट आम्ही कधीपासून केलं पाहिजे सहा जुलैच्या परीक्षेसाठी जे आहे तुम्ही जानेवारी दोन हजार तेवीसपासूनचं करंट करणं अपेक्षित आहे बघा आणि याच्याकरताच जे आहे तुम्हाला रिव्हिजनसाठी जे आहे आपण या नोट्स आणलेल्या आहेत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी या वाचल्या असतील शासकीय योजना थ्री सिक्स्टी फाईव्हची ही जी सिरीज आहे बघा याच्यामध्ये अजून काही टॉपिक्स जे आहेत तर ॲड होतील म्हणजे याच्यामध्ये शासकीय योजना आहेत बरं ह्या ऑनलाईन पण अवेलेबल आहेत ऑफलाईन तुम्ही अकॅडमीतून घेऊन जाऊ शकता नोट्स इकडं जे आहे शासकीय योजना त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे बघा अर्थशास्त्र थ्री सिक्स्टी फाईव्ह म्हणजे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आणि प्लस हे जे यूट्यूबवर लेक्चर्स पण आहेत तर तेही तुम्ही सायमल्टेनियसली बघू शकता म्हणजे तुम्हाला गोष्टी कोरिलेट करता येतात सो हा एक हिच्यामध्ये आस्पेक्ट आहे की करंटचं तुम्हाला मटेरियल जे आहे ते प्रोवाइड केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या नोट्स पण तुम्ही टेलिग्रामवरून घेऊ शकता आता हे तुम्हाला करायचं आता करंटचा एक दुसरा आस्पेक्ट असा आहे बघा तुम्ही ऐकलं असेल आता जे लोक ऑलरेडी स्पॉटलाईट फॉलो करतात त्यांना सी बी बी हे माहीत आहे तर करंट तुम्हाला सी बी बी पण क्लिअर करून देतं म्हणजे करंट बेस्ड बेसिक की कुठल्या विषयामध्ये कुठले प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत त्याचा रेफरन्स जो हो आहे तो करंटमधून येतो त्याच्यावर आपण प्रिपरेशन जे आहे तर ते करतोच मुळात सो ते स्ट्रॅटेजीकडे पण आपण वळूयात मुळात इथं जे आहे की पॉलिटी इकॉनॉमिक जॉग्रफी एन्व्हायरमेंट आणि करंट आता एनव्हायरमेंटचे खूप जास्त प्रश्न तुम्हाला तिथं नाही दिसणार पण जे काही प्रश्न आहेत तिथं तुम्हाला करंटमधून पण खूप चांगलं हेल्प होऊन जाईल पॉलिटी इकॉनॉमिक जॉग्रफी करंट जे आहे याच्यावर तुमची चांगली पकड असली पाहिजे आणि करंटसाठी जे आहे तुम्ही जर आतापर्यंत ते नीट केलं नसेल तर आतापासून ते करायला घ्या कारण तो डेटा असतो अचानक तो होत नाही सो आतापासूनच त्याचे रिव्हिजन चांगले असले पाहिजे सो पॉलिटी इकॉनॉमिक्स जिओग्रफी आणि करंट हे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्टचा आउटपुट रेषो जो आहे इनपुट आउटपुट तो खूप चांगला आहे सो आपला फोकस इथं असणं गरजेचं आहे की एक नाईंटी पर्सेंटपर्यंतची ॲक्युरेसी आपण इथं घेऊ शकतो का तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आता याच्या व्यतिरिक्त जे आहेत दोन जे सब्जेक्ट्स आहेत आपल्या अजून ते म्हणजे जे आहे की सायन्स एक येतो बघा जनरल सायन्स दुसरं जो आहे तर तो आपला याचा सब्जेक्ट हिस्ट्री जो आहे आता बऱ्याचदा काय होतं की हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये असा आग्रह ठेवणं तर ते आपल्या अंगाशी येऊ शकतं एखाद्या विद्यार्थ्याचा खूप चांगला हिस्ट्रीवर पकड असू शकते पण हिस्ट्रीचे नंबर ऑफ बुक्स भरपूर आहेत विद्यापीठांची पुस्तकं आहेत वेगवेगळ्या ऑथर्सची पुस्तकं आहेत आणि याच्यामध्ये रेफरन्सेस पण त्या त्या बुकनुसार काही ना काही तिच्यामध्ये ॲड होत जातात बदलत जातात सो तिथं थोडंसं जे आहे प्रॉब्लेम येऊ शकतो पण हिस्ट्रीसारखा जो सब्जेक्ट आहे आणि सायन्ससारखा जो सब्जेक्ट आहे सायन्समध्ये न्युमेरिकल्स विचारले जातात पण ते न्युमेरिकल्स डील होतातच असं नाही काही लोक त्याची भीती खूप जास्त घेतात तर मग त्याची जी थेअरी आहे तिच्यावर तुमची पकड चांगली असली पाहिजे मग इथं जे आहे की एक फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंटच्या ॲक्युरेसीसाठी प्रयत्न करणं म्हणजे मायनसमध्ये न जाणं आणि इकडं नाईंटी पर्सेंट ॲक्युरेसीसाठी प्रयत्न करणं पॉलिटी असेल इकॉनॉमिक ज्योग्रफी तर ते आपल्याला जे आहे परीक्षेसाठी हेल्पफुल ठरू शकतं आता हे सब्जेक्ट तुम्ही जे आहे तर ते आधीपासून वाचले असतील आता आपल्याला रिव्हिजनवर चांगला फोकस इथं करायचा आहे मूळ दुसरी बाब याच्यामध्ये जी येते या की या सब्जेक्टपैकी कुठलाही सब्जेक्ट की जो तुम्हाला समजून घेण्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा हे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला गोष्टी प्रॉपरली डील होत नाही आहे समजा एखादा विषय इकोनॉमिक्स की मला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही आहे मला ते डील नाही होत मला बेसिक जे आहे बँक ऑफ म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा जी डी पी जी एन पी या नीट डील होत नाही तर मग त्या केसमध्ये जे आहे तुम्ही त्याचे लेक्चर्स करणं ते गरजेचं आहे कारण अजून तुमच्याकडे तो वेळ आहे तुम्ही क्विकली जे आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेऊ शकता एखाद्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये ओके सो ते फार क्लिअर पाहिजे इथं प्रॅक्टिकली तुम्ही जेवढं वागाल तेवढं तुमच्यासाठी जे आहे तर ते सोपं असेल बघा आता दुसरी एक बाब ज्या वेळेस आहे की तुम्हाला काय करायचं आता रिव्हिजनसाठी एक टाईम टेबल प्रॉपरली बनवणं गरजेचं आहे आपल्याकडं फिफ्टी डेज इथं आहेत आणि त्यामध्ये जे आहे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत मग आता जसं आपण बघितलं की सिक्स्टी वन डेजचा आपला मेंटरशिपचा प्रोग्राम सुरू आहे मग याच्यामध्ये डेली जे आहे टेन आरचे टा टार्गे, टार्गेट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा दहा तास रोज अभ्यास आणि कुठले कुठले टॉपिक्स आहेत एक तर रिव्हिजन करताना जे आहे ना सिम्पली जे आहे की सब्जेक्ट वाईज जे आहे तुम्ही टॉपिक निवडले पाहिजेत सब्जेक्ट वाईज टॉपिक जे आहेत की जे एक्सपेक्टेड टॉपिक्स असतात असे काढणं मग आता याच्यामध्ये एखादा विषय जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला की रुटीन कुठल्या याच्यावर जास्त घटकांवर प्रश्न विचारले जातात ते बाहेर काढणं त्याच्यासाठी हेल्प कोण करणार आहे तर पी वाय क्यू मग पी वाय क्यूमध्ये जे आहे फाईव्ह इयर्स पी वाय क्यू आपण चांगले बघितले पाहिजेत पाच वर्षाचे पी वाय क्यू बघितले तर पाच वर्षाच्या पी वाय क्यूनुसार जे आहे आपण टॉपिक सॉ शॉर्टलिस्ट करणं गरजेचं आहे की समजा दरवर्षी आपण पॉलिटीचा विचार केला की फंडामेंटल राईटवर प्रश्न आहे डी पी एस पीवर प्रश्न आहे पार्लमेंटवर प्रश्न विचारलेला आहे ओके कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवर प्रश्न आहे तर मग त्या केसमध्ये फोकस कुठं आहे प्रश्न कसे विचारले जात आहेत दोन गोष्टी असतात बघा की सब्जेक्ट वाइज टॉपिक्स निवडताना जे आहे की जे वारंवार येतात बघा फ्रिक्वेंटली आस्क जे आहे ओके फ्रिक्वेंटली आस्क जे आहेत तर ते बाजूला घेणं की त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे सायमल्टेनियसली दुसरं असतं बघा सीबीबी नुसार विचारले जाणार आहे करंट बेस्ड बेसिक जे आहे ओके नुसार विचारले जाणारे टॉपिक्स आहेत मग आता सीबीबी नुसार विचारला जाणारा टॉपिक जर जा। म्हटलं तुम्ही चला बजेट इकॉनॉमिक्स पॉलिटी बजेट आहे तर यावेळेचं बजेट कसं होतं इंटरिम बजेट होतं मग त्याच्यासाठी जे आहे वोट ऑन अकाउंट काय आहे ओके इंटरिम बजेट काय असतं हा प्रश्न इथं विचारले जाण्याचे चान्सेस तुम्हाला नाकारता येत नाही किंवा तुम्ही हिस्ट्रीचा विचार केला तर के आता आपण करंटच्या मध्ये तीन दिवसापूर्वी बघितलेलं आहे राखी गडी न्यूजमध्ये आलं की तिथले जे काही अवशेष सापडले होते त्याचे डी एन ए रिपोर्ट्स आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सो राखीगडी न्यूजमध्ये आलं मग हडप्पामधल्या कुठल्या साईट्सवर फोकस आपण केला पाहिजे मुघल सिलेबसमधून गेले मग मुघलांसंबंधीचे सीबीबीचे टॉपिक्स कुठले आहेत ओवरऑल जे आहे तुम्हाला असे सीबीबीचे टॉपिक जे आहेत ते सेग्रिगेट करणं मग त्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय नाही आता लास्ट मिनिटला जे आहे तुम्ही शोधत बसण्यापेक्षा सीबीबीच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्या तुम्ही करू शकता सीबीबीचे लेक्चर्स ॲपवर अवेलेबल आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजे त्या त्या विषयातला महत्त्वाचा आस्पेक्ट तुम्हाला क्लिअर होऊन जातो सो सीबीबीनुसार महत्त्वाचे टॉपिक आणि यांनी विचारलेले फ्रिक्वेंटली आस अशा याच्यावर तुम्ही कमांड घेणं अपेक्षित आहे बघा मग आता फिफ्टी डेज आपल्याकडे आहे त्या फिफ्टी डेजला जे आहे तुम्ही तुमच्या लेवलला पण जे आहे असे टॉपिक सेग्रिगेट करून त्याच्यानुसार डिस्ट्रीब्यूट करू शकता की कि डेली किमान बारा दहा ते बारा तासाचं शेड्यूल तुमचं असलं पाहिजे टेन टू ट्वेल्व आरचं जे आहे याच्याकरता जे आहे आपण जो परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर सिक्स्टी वन डेजचा प्रोग्राम सुरू केला होता तोही तुम्ही जॉईन करू शकता त्या प्रोग्रॅमसाठीचा जो आहे फिफ्टी पर्सेंटचा कोड तुम्हाला या लेक्चरच्या ज्या आहे डिस्क्रिप्शनमध्ये म्हणून जाईल जेणेकरून तुम्ही ते पण टार्गेट जे आहे जर थोडासा वेळ वाढवला अजून तर एकदम प्रॉपरली जे आहे कंट्रोलमध्ये तुमच्या ते सब्जेक्ट्स येऊ शकतात सो पन्नास दिवसांमध्ये जे आहे आपल्याला सात विषय जे आहेत ते प्रॉपरली बघणं आणि त्याचबरोबर जे आहे सी सॅटकडे दुर्लक्ष होता कामा नाही हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये असणार आहे सो या फिफ्टी डेजमध्ये जे आहे डेली जे आहे आपला टाईम जो असेल तो टेन टू ट्वेल्व आवर्स जरी तुम्ही विथ कॉन्सन्ट्रेशन केलं बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की विथ कॉन्सन्ट्रेशन अदरवाईज मी दिवसभर लायब्ररीत बसतो म्हणजे रात्री पण बसतो चोवीस तासाची लायब्ररी जॉईन केलेली आहे पण कॉन्सन्ट्रेशन नाही आहे तर ते म्हणजे ते कामाचं नाही आहे आपल्या सो ट्वेन टू ट्वेल्व आवर्स विथ कॉन्सन्ट्रेशन हा खूप खूप महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे आणि याच्या आधारे ज्या आहे गोष्टी आपण अचीव करू शकतो सायमल्टेनियसली काय की आपण समजा असा विचार केला की चला आपल्याकडं जे आहे सेव्हन डेजची जर विंडो ओपन घेतली एक एका सब्जेक्टसाठी तर तिच्यामध्ये पण गोष्टी वर्क होऊ शकता आता थोडीशी फ्लेक्झिबिलिटी तुम्ही तुमच्या यांनी याच्यासाठी डील करणं गरजेचं आहे आपल्याकडे फिफ्टी डेज आहे फिफ्टी डेजमध्ये जे आहे सेवन डेजच्या विंडोज जर आपण केल्या प्रत्येक सब्जेक्टसाठी सेव्हन फॉरेस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स थोडंसं प्लस मायनस आता समजा आतापर्यंत आपण अभ्यास करत सुो तो प्रॉब्लेमचा तो मधल्या काळात समजा काही लोकांनी मेन्स केला असेल तर ज्या सब्जेक्टवर आपली कमांड आहे त्याला तुम्ही थोडासा कमी वेळ देऊ शकता आणि थोडासा जास्त वेळ देऊ शकता सो हा याच्यामध्ये एक महत्त्वाचा आस्पेक्ट असणार आहे दुसरी गोष्ट जी आहे की मार्केटमधलं जे ॲडव्हान्समेंट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा लक्ष्मीकांतचं बुक आलं नव्याने जे आहे लक्ष्मीकांतची सेवन एडिशन आली बघा हो ओके लक्ष्मीकांतची एडिशन आली लक्ष्मीकांतची जी सेवन्थ एडिशन आहे एडिशन या एडिशनचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये जे आहे चॅप्टर्स ऍड झालेत बघा ओके त्याचे चार लेक्चर्स घेतलेले आहेत बाकीचे लेक्चर ॲड होऊन जातील आपल्या चॅनलवर म्हणजे तुमच्याकडे हे बुक असलं नसलं तरी तुम्हाला जे आहे बारा चॅप्टर्स यूट्यूबवर बघता येतील चार ऑलरेडी आहेत मूळ जे आहे की हे नवीन चॅप्टर्स आहेत सो प्रश्न विचारायला त्याला स्कोप मिळतो बघा पेपर सेटरला त्याच्यासमोर हे नवीन एक हे येतं त्या अनुषंगाने जे आहे ना असे काही ॲडव्हान्समेंट जर असतील बघा तुमच्या रुटीन रेफरन्स बुक्समध्ये तर त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तो पार्ट जरा प्रॉपरली बघितला पाहिजे हा एक याच्यामध्ये मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी येते बघा ती म्हणजे काय टेस्ट सिरीज आतापर्यंत जर केलं नसेल बघा आता काही विद्यार्थी जे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी सापडतील की ज्यांनी प्रॉपरली टेस्ट सिरीज लावलेली आहे म्हणजे ही ए कॅटेगरी आहे तर टेस्ट सिरीज सुरुवातीपासून लावलेली आहे का तर यस दुसरी एक कॅटेगरी असते बघा की जिच्यामध्ये आम की आम्ही आधी अभ्यास संपवतो आणि नंतर पेपर सोडवत बसू आम्ही हा ना अशी एक कॅटेगरी असते आणि तिसरी एक कॅटेगरी असते की ज्यांचा टेस्ट सिरीजशी दूरदूरपर्यंत काही संबंध नसतो किंवा त्यांना जी माहिती मिळालेली आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबर अशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत की मग मला माझा सिनियर म्हटला मित्र म्हटला किंवा मार्केटमधल्या किंवा कोचिंग क्लासेस टेस्ट सिरीज जे आहे त्या आयोगासारख्या नसतात तर ऑब्वियसली एक गोष्ट लक्षात घ्या की त्या आयोगाच्या लेवलला जर गेलं असतं तर गणित फार वेगळं राहिलं ना मूळ जे आहे की जसं आपण आयोगाच्या गोष्टींचा अभ्यास करतो हो, तसा आयोग पण आपला अभ्यास करतं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी आहे की टेस्ट सिरीज न देता तिथं जाणं याच्यापेक्षा जे आहे की किमान कि तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव टेस्ट सिरीज तरी दिल्या पाहिजेत त्याही वेळ लावून सोडवणं ओके जर तुम्ही प्रॉपर जे आहे टेस्ट सिरीजच्या ठिकाणी जाऊन पेपर सोडवत असाल तर ते खूप चांगलं असणार आहे त्याचा अॅनालिसिस आपल्याला नंतर करायचं आहे ओके सो आतापर्यंत जर तुम्ही एकही टेस्ट सिरीज सोडवली नसेल तर किमान जे आहे कॉम्प्रेन्सिव्ह पेपर बसून सोडवा हे फार गरजेचं आहे तेही वेळ लावून आता टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर त्याचं अॅनालिसिस फार गरजेचं आहे हे अॅनालिसिस काय असतं की समजा सब्जेक्ट वाईज एक ब्रॉडर हे आहे की कुठल्या सब्जेक्टला प्रॉब्लेम येतो आहे मला किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये मला बाकीचे प्रश्न टॅकल होत आहे पण एखाद्या विशिष्ट घटकावरच्या प्रश्नालाच माझं जे आहे तर ते गणित गडबडतं आहे तर ते तसे टॉपिक तुम्ही काढा मग जर आता आपण पन पन्नास दिवसाचं गणित घेतलं की जवळपास आपण जे आहे पाच सहा दिवसांमध्ये चाळीस दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी एकदा बघून घेतल्या तर नंतरचे जे दहा दिवस आपल्याकडे उडतात ते अशा गोष्टींसाठी वापरायचे की जिथं आपल्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये विशिष्ट टॉपिकवर वारंवार प्रॉब्लेम येतो आहे ती गोष्ट तुम्ही तिथं केली पाहिजे सो हे ॲनालिसिस जे आहे हे सेल्फ ॲनालिसिस आहे हे तुम्ही प्रॉपरली तिच्यामध्ये बघितलं पाहिजे मूळ जर तुम्ही स्पॉटलाईटची टेस्ट सिरीज घेतली असेल तर त्याचे डिस्कशन्स पण आपण जे आहे तर ते खूप थॉरली म्हणजे जवळपास जे आहे एक एक डिस्कशन तिथं एका मिनी रिव्हिजनसारखं आहे बघा सो यूट्यूबवर आजही हे सगळे डिस्कशन्स अवेलेबल आहेत आतापर्यंत झालेल्या नऊ टेस्टचे तेही तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला त्या विषयाचा ओव्हरऑल आवाका जो आहे तो लक्षात येईल आणि सायमल्टेनियसली जे आहे की तुम्हाला काही नवीन गोष्टीसुद्धा तिथून मिळू शकतात सो हे अॅनालिसिस आणि जे आहे टेस्टचे जे डिस्कशन्स आहेत ते डिस्कशन्स तुम्ही जे आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूबवरून बघू शकता तिथून पण तुम्हाला नंबर ऑफ जे आहे इनपुट्स मिळू शकतात सो आणि शेवटचे ज्या तीन कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे ह्या जूनमध्ये होतील तर या टेस्टला जे आहे तुम्ही किमान जे आहे प्रॉपरली वेळ लावून सोडवणं हे फार गरजेचं आहे बघा ओके सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आतापर्यंत आपण केलेला अभ्यास जो होता आणि मध्ये जो गॅप पडलेला आहे तर तो गॅप आता जो आहे कुठल्याही पद्धतीने तिथं <coughs> भरून काढावा लागणार ला आहे परत एकदा आपल्याला जे आहे तो टेम्पो मेंटेन करावा लागणार आहे की परीक्षा आहे आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सात ते आठ दिवस पण जाऊ शकतात बघा काही लोक जी आहेत समजा घरी निघून गेली होती किंवा त्यांना घरच्यांनी बोलवलेलं होतं की आता डेटच नाही तर चरा या घरी हा ना आंबे खाऊयात सो so, त्या केसमध्ये जे आहे तुम्हाला पटकन जे आहे आपल्याला अभ्यासाकडे वळायचं आहे बघा आणि मग आतापर्यंत काय झालं होतं किंवा आता तुम्हाला हा जो वेळ मिळालेला आहे तुम्ही जर एखादा टॉपिक वाचला नसेल किंवा तो तुमच्याच्यानी झाला नाही वेळ नव्हता ना मग त्या केसमध्ये अशा गोष्टी पण तुम्ही जरा आता बघू शकता आपला मुद्दा असा आहे की आपल्याला जे काही मेरिट लागेल बघा पेपरनुसार जे आहे त्या मेरिटपेक्षा किमान एक दहा मार्क आपण पुढं जर असलो तर मग आपल्याला ती भीती नसते आणि दुसऱ्या दिवसापासून आपण जे आहे पेपर चांगला गेल्यानंतर मेन्सकडे जे आहे फुल कॉन्सन्ट्रेशनने काम करू शकतो अदरवाईज होतं काय की तळ्यात मळ्यात जर असलं तर मग बराचसा कालावधी जो आहे आपला तर तो कशावर जातो तर तो हे शोधण्यामध्ये जातो की मग मेरिट किती लागणार मग प्रिलेमचं कसं होईल वगैरे वगैरे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आता जागा वाढून आलेल्या आहेत त्यामुळे जे आहे की एक तो दो पण एक उत्साह आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये की चला आहे ती पॉझिटिव्हिटी आहे शेवटी आपल्यासाठी की अजून जागा वाढून आलेल्या आहेत चला होप सो अजून तिच्यामध्ये काहीतरी ॲड झालं सो निअर अबाउट जे आहे so, चारशे चौथी जवळपास पकडा तुम्ही साडेचारशेपर्यंत आपण गेलेलो आहे बघा त्यामुळे तुम्हाला जागा पण खूप चांगल्या आहेत आणि त्यासाठी जे आहे तुम्ही खूप प्रॉपरली जे आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे ह्या सर्व इच्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं हा पण एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट असतो बघा ओके पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जे आहे तुम्ही जसा विचार करता तशा गोष्टी होतात असं म्हटलं होतं बघा ओके पण त्याच्याबरोबरच जे आहे की असं का होतं तर तुमची जी पॉझिटिव्हिटी असते एखाद्या गोष्टीबद्दलची ती टिकवून ठेवली तर त्यामध्ये एक सिम्पल गोष्ट अशी आहे ना की तुम्ही ज्या वेळेस ती पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवता तर तुम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न पण करत जाता म्हणजे तुमचे एफर्ट जे असतात ना ते कॅल्क्युलेट होत जातात ते पॉझिटिव्ह वेमध्ये त्या दृष्टीने जातात म्हणून तुम्हाला सक्सेस पण मिळत जातं त्यामुळे जे आहे की आता बऱ्याचदा कसं असतं की असे विचार येऊ शकतात मग हा शेवटचा एम सी क्यूचा अटेम्प्ट आहे माझ्याच्यानी होईल का नाही झालं तर माझं काय होईल वगैरे तर असलं कसलंही प्रेशर बॅक ऑफ माइंड तुम्ही ठेवता कामा नये तुम्ही तुमचं जे आहे तुम्ही अभ्यास सिन्सिअरली करणं पॉझिटिव्ह आस्पेक्टने त्याच्याकडे बघणं हे खूप खूप गरजेचं आहे पेपर सॉल्व्हिंग आणि त्याच्या बाबतीमधला जो व्हिडिओ आहे तोही आपण घेऊन येऊया परीक्षेच्या काही दिवस आधी पण आता सध्या तरी जे आहे तुम्ही या गोष्टी खूप सिन्सिअरली आणि प्रॉपरली वर्क करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्या अनुषंगाने पण आपण जे आहे संवाद साधू शकतो किंवा तुमचे जर काही प्रश्न असले तर त्या अनुषंगाने त्या गोष्टी ज्या आहे डील करण्याचा मी प्रयत्न नक्की करेल सो स्टेट युन विथ स्पॉटलाईट अकॅडमी आणि येणाऱ्या सहा जुलै दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू ऑल ऑफ